पण कुठेही तुम्ही माझ्यावरती असं वागायला नको, कुणाबरोबर असं वागायला पाहिजे असं माझ्या बरोबर नाही. अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे. मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही. मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत. आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच. माझा अपमान होईल, समाज मला उलट बोला हे अजिबात नाही. बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आष्टी मतदारसंघात तसं काही झालं नाही. चुकीच्या माणसाबरोबर मला धोका तुम्ही पंकज काही द्यायला नको होता. मी कधी असं केलं नाही. मी एवढा तुमच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही माझ्याशी असं कसं वागला कुठली पद्धत. आणि एवढं नाही केलं तुम्ही प्रीतम ताईंचा फोन, ज्यांना फोन आला ऐका तुम्हाला अधिकार नाही. प्रीतम ताईंचा फोन शिट्टीला मतदान करा. आणि एखाद्या माणसाने फोन नाही उचलला तर लगेच करायचे दोन चार पाच माणसं इथं लगेच जायचे दरवाजा. आणि तुम्हाला प्रीतम ताईंचा फोन आला, फोन उचलला नाही तर तुम्हाला झोपले विचारा मतदानाचा. पुन्हा फोन घ्यायचा ह्यांनी लावलं तर त्यांनी सांगायचं शिट्टीला मतदान करा. अनंत दर्जे पंकजाताईचे पिए त्यांनी फोन केले. संकेत सानप यांनी फोन केले. ते पण रोज ताईं बरोबरच असतात, आदरणीय ताई साहेबा बरोबर. आणि बाबा ड्रायव्हर कापू आणि तेही त्यांच्या बरोबरच असतात. त्यांनी बी फोन लावले. लोणीला फोन लावले, लोण बड्याची लोण तिथपर्यंत फोन. आणि माझा शिट्टी चालवा पण त्याच्यातही जीवापासून आणि तळ हाताच्या कोणाप्रमाणे सांभाळायला काही वंदनी समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे. आणि जपेल भविष्यात सुद्धा, जपेल कोरोनाच्या काळात सुंदर नाराज येतो उभा. एक सुद्धा वंदनी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला. त्याच्यासाठी झगडलो गेलो इथं सुंदर विचारा. मला अर्ध्या रात्रीच्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमच्या मंडळी समाजाचे पोर आहेत का नाही गरजे आहेत. अहो मला फोन करते, मी जातो कुठले काय काय तर आमचे आता काय करा गेलं तिथं आमचे लोक ऊसात वरायचं म्हणजे करेल. एक गाडी घ्या, दोन गाडी घ्या, तीन गाडी घ्या. माझ्या गाडी कोणी ऍक्सिडेंट झाला का दोन माणसं गेले सुरेश आणि सर्व आमचे गाड्यावाले इतके खतरनाक आहेत. रेल्वेचा गेटला धरला आमची काही करते गोळ्यात वरून खाली जाते बर का. त्याच 1-2 लाख खर्च येत असेल तर सुरेश 10-40 हजार. पण कुठेही तुम्ही माझ्यावरती असं वागायला नको. कुणाबरोबर असं वागायला पाहिजे असं माझ्या बरोबर नाही. अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे. मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही. मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत. आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच. माझा अपमान होईल, समाज मला उलट बोला हे अजिबात नाही. बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आष्टी मतदारसंघात तसं काही झालं नाही. त्याला मॉरल आमचं आहे. आम्ही पण विनंती केली कोणी असलं काय करायचं नाही. आणि 32,000 अनोख मताची भेट दिली. जे इकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं ती मत ओबीसीचे मत. आता बघा ना ओबीसीचे मत इतकं कोण. अरे तिथं 70% माळी समाजाचं नाव आहे. आपण बोललो मला त्यामुळे पंकुताई
टाकलं. माझ्या विरोधात कोण नव्हते यायला पाहिजे. मी तुमचा मान सन्मान राखला. नगर पंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोलवलो. सगळं श्रेय तुम्हाला दिलं. त्या नगर पंचायतीत बघा, अहो जिल्ह्यात शहरात कुठं सगळीकडे तुम्ही मायनस आहात. आष्टी मध्ये प्लस, कड्यात प्लस, शिरूर मध्ये प्लस तुम्ही आहात, पाटोद्यात सुद्धा प्लस तुम्ही आहात. चारही शहरात मी प्लस दिलं तरी तुम्ही भामटा कसा हो? मला भामट्याच्या यादीत नेऊन घातलं का तुम्ही? कोणत्या यादीत नेऊन घातलं? मी गद्दारी केली का तुमच्याशी? काही नाही केलं. प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो, प्रामाणिक काम केलं. आणि तुम्ही मात्र मला पाडा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको होता. दोन चार जणांनी मला येऊन सांगितलं, मी बाबा ड्रायव्हर मान्य करता, संकेत सांगत मान्य करता, मी अनंत दर्जे तुमचा जवळचा पी ए मान्य करता, आणि संतोष राज मान्य करता, मधुकर गर्जे मान्य करते. हेच लोक येत पण त्याच्यात आहे. तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या अवती भोवती असते आणि तुम्हाला काही बनवते. अहो तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे. कोतवाल कोतवाल असतो माल, तुम्ही कोतवालांचं ऐकायला लागला. हे रगेले एवढं सोपं नाही आहे. माझं खरंच नादी लागायचं काम नाही. जे होईल ते होईल राजकारणात. आपण झोपून राजकारण करणारा नाही. झोपणार तुम्हीच म्हणत असा गोपीनाथ रावांची शिकवण आहे. होतणार नाही, मातणार नाही, कोणा पुढे झोपणार नाही, मोडेन पण वाचणार नाही. मी मोडेन पण तुम्ही असं करायला नको होत. ते पण मान्य केलते. तुमचा कोणता अनुरोध सांग. मी ज्या दिवशी तुम्ही सभेला आला, अनुरोध साहेब यांच्या गाडीत असते आपणच इकडं. तुम्ही प्रकाश आपण इकडे सतरांच्या वचला सगळं करा. प्रीतमताईच्या मागच्या निवडणुकीत भांडे साहेब फक्त प्रीतमताईचा दौरा आला की लगेच फक्त त्यांच्या दरवाजाच्या मागच्या बाटावर बसायच आणि त्यांनी दरवाजा उतरायच. एवढं घंटा घंटा पाडायचं आम्ही सतराच्या वचून स्टेजे लावून प्रीतम मत द्या बाबा हे करा हे सगळीच राहील. आम्ही कधी बी असं पुढं पुढं करणार. लोन बी आवडत नाही माझी. तुला जाणं असं का मानलं? आम्हाला हे द्या, आम्हाला हे द्या. नाही मिळालं तर नाही मिळालं, काही नाही मिळालं तरी चालेल. पाचव्या टर्मचा आमदार आहे आता. मी सुद्धा सिनियर आमदार झालोय. मी सिनियर नाही. आष्टी मतदारसंघात सुद्धा मी पाचव्या टर्मचा आमदार झालोय. आणि पाचवी टर्म हे सिनियर मोस्ट टर्म असते. पाच टर्म मी राजकारण केले, परंतु असं केलं नाही. पण कुठेही माझ्यासारखा पंकुताई हा शब्द वापरतो. त्याच कारण असं आहे, गोपीनाथराव त्यांना पंकु म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या. त्या लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही. त्यांना मुंडे साहेब पंकु म्हणायचे. मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बरं का. पंकजा ताई सुद्धा नाही. अहो ताई तुम्हाला ताई साहेब म्हणलं. मी ताई साहेब म्हणलं. तुम्ही काय मान राखला माझा? असं कस काय केलं तुम्ही? हे करायला नको होता. तुम्ही जे नको ते केलं. मला पाडायला निघाल्याने ही शिट्टी आता माझ्या विरोधात. अरे हे एवढं म्हणतो बाकी कोणतो काही हे तुम्हाला हळू हलणारच नाही. आता तर हे बाजार परत येतच नाही कधी. आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या मास्तरांनो कुठं वाटायचं कुठं झुकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं. या कारणाने कोणी चुकली केली तर या कारणाने सोडून द्यायचे सुरेश, हे मला त्यांनी सांगितलं. आजही तेच करतो.
लय जरी कोणी का गायला खेळत आणि कोणाचं वाटवायचं नाही बर का. आणि कुठ गोपीनाथरावांच्या हातांनी वागलो मी पंकजात आहे पंकुत आहे तुम्ही चांगलं नाही आई सोपा चांगलं नाही बर का. हो हे बरं नाही केलं आणि आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी की तुम्हाला लोणी संयम मिळत या गावामध्ये लोणी संयम मिळत कोणी लोणी तुम्हाला तुम्हाला इथे एवढे लोक लोणी संयम मिळत जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद गटात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.